नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 22 वेदगाव येथील राष्ट्रीय संत गाडगे महाराज स्मारकाचं नगरसेवक केशवपूर्जे यांच्या निधीतून सुशोभीकरण आणि भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे उपस्थित होते. वेदगावला राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचं भव्य असं स्मारक होत असून नगरसेवक केशव पोर्जे यांच्या निधीतून हे स्मारक उभं राहत आहे. नगरसेवक पोर्जे यांनी प्रभागामध्ये विविध विकास कामं केली असून यापुढेही प्रभागांमध्ये विविध कामं होतील असा मानस माजी मंत्री बबनराव घोलप यांनी व्यक्त केला. सुविधाताई कोठोडे आणि गाडेकरताई यांच्या माध्यमातून आज गाडगे महाराज पुतळ्याचं रिनिव्हेशन या ठिकाणी होत आहे. निश्चितपणाने आनंदाची बाब आहे. गाडगे महाराजांचे विचार आणि त्यांचं कार्य समाजामध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. मला आठवतं शिरोडे म्हणून ह्या ठिकाणी आहेत, सुरेश शिरोडे म्हणून आहेत. माझ्या प्रभागामध्ये उद्यानाला नामकरण मी केलं आहे गाडगे महाराजांचं, आणि त्यावेळेस आमचा एक कॅन्सरचा पेशंट होता आमच्या प्रभागामध्ये. कॅन्सरच्या पेशंटला गाडगे महाराज वसतिगृह मुंबईला त्या ठिकाणी त्यांनी मोफत सेवा त्या ठिकाणी दिली, राहण्याची व्यवस्था केली. हा वीदगावमध्ये 1976 साली बसवलेला पुतळा आहे आणि त्या पुतळ्याकडे एकदा दोनदा सुधारणा झाली, परंतु महानगरपालिकेच्या नगरसेवकांना असं वाटलं की याचं अजून सुशोभीकरण करावं आणि म्हणून अतिशय सुंदर असं त्याचं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे आणि त्याचं आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे. लवकरात लवकर या पुतळ्याचं सुशोभीकरण होऊन या वीदगावमध्ये एक चांगलं मानाचं स्थान गाडगेबाबांना तयार होईल. या ठिकाणी समाजाची माणसं मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. मी त्या सगळ्या समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्या नगरसेवकांनी केशव पोर्जे असेल, कोठोळे, सुनीता कोठोळे असेल, त्याच्यानंतर गाडेकरताही असतील, यांनी जी काही मेहनत घेतली त्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं चीज या ठिकाणी वीरगावकरांना पाहायला मिळेल. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेविका सुनीता कोठोळे, जगदीश पवार, युवा नेते योगेश गाडेकर, माजी महापौर नयना घोलप, उत्तमराव कोठोळे, तनुजा घोलप, विशाल गाडेकर, किरण डहाळे, संजय कोठोळे, साहेबराव खरजूर, चंदू महानुभाव, निलेश कर्डिले, अमोल आल्लाट, आत्माराव आढाव, नितीन आंडोरे, अन्सार शेख, विकास गीते, कुमार पगारे, गणेश बनकर, समाधान कोठोळे, अनिकेत शिंदे, निसार सय्यद, राजू आहेर, विलास जोरवेकर, राम जमधडे, अमर जमधडे, विष्णू वाघ, भगवान शिंदे, शरद बोराडे, हेमंत चौधरी, सुरेश शिरोडे, शशी चौधरी, जयंत शिंदे, संदीप बोराडे, अनिल देसाई उपस्थित होते. नगरसेवक केशव पोर्जे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचं स्मारक संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरेल असा मानस नगरसेवक पोर्जे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या स्मारकाची जी दुरावस्था झाली होती आणि समाजाची मागणी होती वारंवार की इथं सुशोभीकरण व्हावं, त्या दृष्टिकोनातून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने मी माझ्या नगरसेवक निधीतून हे सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं आणि एक स्वप्न होतं की गाडगे महाराज जे स्वच्छतेचे प्रतीक आहे आणि त्यांच्या स्मारकाचं कुठंतरी अतिशय भव्यदिव्य व्हावं या दृष्टिकोनातून आज या स्मारकाचं भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री नानासाहेब घोलप, माजी जिल्हा प्रमुख दत्तजी नाना गायकवाड आणि शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकरभाऊ बडगुजर यांच्या उपस्थितीत पार पडलं. लवकरात लवकर एक काम पूर्ण करून 20 डिसेंबर रोजी बाबांची जी पुण्यतिथी असते त्या दिवशी लोकार्पण सोहळा करण्याचा आमचा मानस आहे. या प्रसंगी सुधाकर ओहळ, गणेश कोठोळे, योगेश गायकर, सुनील पाटोळे, स्वप्नील शहाणे, तुषार पाटील, संकेत भोसले, गणेश सुजगुरे, रोहित मते आणि युवा सेनेचे पदाधिकारी तसंच नागरिक उपस्थित होते. प्रशांत जेजुरकर, दिशानूज, नाशिक रोड.